कालापन प्रकरण क्रमांक 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामध्ये सार्वजनिक जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचे दोन स्रोत पाहिले होते, एक म्हणजे कर उत्पन्न आणि दुसरा होता करेतर उत्पन्न। आता कर उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी आपण कराची व्याख्या पाहिली होती, कराची चार वैशिष्ट्ये जी होती ती चार वैशिष्ट्ये पाहिली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं कराची जी तत्व होती चार तत्व, एक म्हणजे समता आणि समानतेचं तत्व, दुसरं म्हणजे निश्चिततेचं तत्व, तिसरं सोयीस्करतेचं तत्व आणि चौथं होतं काटकसरीचे तत्व। अशी चार तत्व आपण कालच्या जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये पाहिली होती। त्याच्यानंतर कराचं वर्गीकरण आपण पाहिलं होतं आणि हे वर्गीकरण तीन प्रकारांमध्ये पाहिलं होतं, ते म्हणजेच प्रमाणशील कर, प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर। त्यानंतर सरकारला करेतर उत्पन्न कोणकोणत्या स्त्रोतांपासून मिळतं याचे जवळजवळ सात मुद्दे आपण पाहिले होते। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता शुल्क। शुल्क म्हणजेच काय, तर मी कालच्या तासाला सांगितलं की शुल्क हे शासनाला शासनाने पुरवलेली जी सेवा आहे त्या सेवेबद्दल दिले जाते, म्हणजे जी किंमत आहे आपण जी सेवा उपभोगलेली आहे त्याची जी किंमत आहे ती शासनाला द्यावी लागते। अशा प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी जर आपण जमा केलं तर ते सुद्धा शासनाचं काय असतं, उत्पन्न। दुसरं म्हणजे सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या किमती। त्यानंतर विदेशी अधिभार, विदेशी अधिभार म्हणजे शासनाने विशिष्ट भागातील विशेष अधिभार म्हणजे शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधांबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला, हा जो आहे तो विशेष अधिभारामध्ये येतो। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये रस्ते सुविधा होती किंवा त्यामध्ये ऊर्जा सुविधा होती, पाणी पुरवठा सुविधा होती, या सुविधा शासन आपल्याला पुरवतं आणि त्याच्या मोबदल्यात आपण शासनाला पट्ट्या भरत असतो, उदाहरणार्थ घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, नळपट्टी भरतो। त्यानंतर चौथं होतं दंड व दंडात्मक रक्कमा। जर तुम्ही शासनाने घालून दिलेले जे नियम आहे त्या नियमांचं उल्लंघन केलं तर शासनाला तुमच्यावरती दंड आकारावा लागतो आणि हा दंड त्या ठिकाणी शासन काय करतं, स्वतःच उत्पन्न म्हणून स्वतःकडे त्या ठिकाणी ठेवत असतो। उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा वाहतुकीचे नियम मोडणे किंवा आता परिस्थिती जी आहे कोरोनाची, या कोरोनाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही मास्कचा वापर केला नाही तर त्या ठिकाणी असा दंड आकारला जाऊ शकतो। त्यानंतर आहे पाचवं म्हणजे भेटी अनुदान आणि देणग्या। शासनाला जर वैयक्तिक व्यक्तींकडनं किंवा नागरिकांकडनं किंवा इतर देशांकडनं जर भेटी मिळाल्या किंवा काही अनुदानं मिळाली तर अशा प्रकारची अनुदान भेटी हे सुद्धा काय आहे, शासनाचं एक प्रकारचं उत्पन्न आहे। त्यानंतर सहावा आहे विशेष कर, की विशेष कर आकारले जातात। या विशेष करांमध्ये ज्या वस्तू शरीराला त्या ठिकाणी अपायकारक आहे, उदाहरणार्थ मद्य घ्या, अफू घ्या, गांजा घ्या किंवा आम्लजन्य पदार्थ घ्या, या ज्या वस्तू आहेत त्या शरीराला काय आहेत, अपायकारक आहे आणि अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्याचं जर सेवन केलं तर अशा वस्तूंवर सरकार काय करते, कर लागते। का, तर या वस्तू त्या ठिकाणी भारतातील नागरिकांनी सेवन करू नये म्हणून मोठ्या प्रमाणात कर लागला जातो। आणि जर समजा या सेवन केल्या तर त्यांना काय केलं जातं, त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी त्यांच्यावरती काय केलं जातं, तर दंड आकारला जातो की तुम्ही अशा प्रकारचा अंमली पदार्थांचं सेवन केलं आणि काय कृती केली तर अशा प्रकारचं काय केला जातो, दंड आकारला जातो। मग असे विशेष कर त्या ठिकाणी काय केलेले आहे हे सुद्धा काय आहे, शासनाचं उत्पन्न आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्ज। शासनाला त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या ज्या रकमा आहे बँकांमध्ये, म्हणजे लोकांकडून ठेवलेल्या ज्या ठेवी आहेत किंवा कर्ज रोखे आहे किंवा इतर माध्यमातून शासनाकडून, शासनाने जर इतर देशांकडनं किंवा राज्यांकडनं जर कर्ज घेतलं तर अशा कर्जांचा समावेश सुद्धा कशामध्ये होतो, तर तो त्या ठिकाणी त्या देशाच्या किंवा भारत देशाच्या त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये होतो। याच्यामध्ये माझ्या प्रकारची कर्ज कोणाकोणाकडनं शासन घेऊ शकतं, तर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जी म्हणजे की विदेशी शासन आहे, या विदेशी शासनाकडून सुद्धा कर्ज घेऊ शकतो। अशा सगळ्या कर्जांचा समावेश त्या ठिकाणी शासनाच्या उत्पन्नामध्ये होतो। आता कालच्या तासाला मी तुम्हाला
असं सांगितलं होतं की तुम्ही बाजारपेठेमधून जर काही वस्तू आणल्या असतील आणि त्याची जर रिसीट असेल तर त्या रिसीटवरती त्या वस्तूची किंमत पाहा आणि किंमत प्लस जीएसटी किती लागलेला आहे ते पाहा. आता हे का पाहायला सांगितलं की तुम्हाला लक्षात येईल जो जीएसटी म्हणजे शासनाने त्या वस्तूवर लावलेला कर आहे. तुमच्या पुस्तकामध्ये पण विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची एक पावती तुम्हाला दिलेली आहे आणि त्या पावतीमध्ये तुम्ही काही वस्तू खरेदी केलेली आहे त्या वस्तू आणि त्याला लावलेला जीएसटी किती आहे तो त्या ठिकाणी काय केलेला आहे अंतर्भूत केलेला आहे आणि मग तुमची एकूण त्या सामानाची जी लिस्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. अशा प्रकारची एक लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी काय केलेली आहे तुम्हाला दिलेली आहे. आवाज येतोय ना सगळ्यांना? तुम्ही बोलू नका आपापसामध्ये. अनम्यूट करा सगळ्यांनी. तुम्ही बोललात तर मला डिस्टर्ब होतय. ठीक आहे तर मग असे तुमच्याच पुस्तकामध्ये दिलेली ही पावती लक्ष पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल. परंतु भारताने अशा प्रकारच्या जीएसटीचा किंवा वस्तू आणि सेवांवरती त्या ठिकाणी कर लावण्याचा सुरुवात कधी केली आणि हे कशा पद्धतीने आहे हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता वस्तू आणि सेवांवर कर यालाच काय म्हणलेलं आहे जीएसटी असं म्हणलेलं आहे. भारतात वस्तू आणि सेवांवर कर 1 जुलै 2017 पासून सुरू केला आणि या कालावधीमध्ये हा सुरू केल्यानंतर हा कर वित्तीय उत्तरदायित्व आणि अंदाजपत्रक व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी कायद्यावरील त्या ठिकाणी काय आहे एक कृती समितीने आखलेला हा काय आहे एक कार्यक्रम आहे. आणि मग हा जो कार्यक्रम आखण्यात आला की भारतात अतिशय महत्वाचं सांगते पहा तुम्हाला या ठिकाणी रिकाम्या जागेसाठी किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतात वस्तू आणि सेवांवरती 1 जुलै 2017 पासून हा जो जीएसटी आहे हा आपला आणला गेला. हा कर वित्तीय उत्तरदायित्व आणि अंदाजपत्रक व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी कायद्यावरील त्या ठिकाणी केळकर कृती समितीने जी केळकर कृती समिती आहे त्या केळकर कृती समितीने जुलै 2004 मध्ये सुचवलेला आहे. म्हणजे शासनाने या ठिकाणी हा सुचवलेला नाही तर जी केळकर कृती समिती आहे ही समितीने काय विचार केला कर वित्तीय उत्तरदायित्व आणि अंदाजपत्रक व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी की कर कशा पद्धतीने या ठिकाणी लादायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा लादल्यानंतर त्याची वसुली अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची आहे यासाठी केळकर कृती समितीने जुलै 2004 मध्ये म्हणजेच 2004 मध्येच ही जीएसटीची संकल्पना त्या ठिकाणी या संकल्पनेला सुरुवात झाली होती. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जर पाहिली तर ती 2017 ला झालेली आपल्याला दिसते. मग भारतीय राज्य घटनेमध्ये 101 घटना आहे किंवा हे जे कलम आहे या घटनेमध्ये काय करण्यात आली दुरुस्ती किंवा सुधारणा करण्यात आली आणि 2016 अन्वये वस्तू आणि सेवा कर परिषद स्थापनेची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली की वस्तू आणि सेवांवरती कर लादला जावा अशा पद्धतीचा एक कलम करण्यात आला एक कायदा करण्यात आला आणि 101 जे कलम होतं त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. मग ही जी परिषद होती या परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री होते महसूल राज्यमंत्री होते आणि प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री जे आहेत याचा समावेश होता. म्हणजे भारतातील जे प्रत्येक राज्य आहे त्या प्रत्येक राज्याचा जो अर्थमंत्री आहे तो या समितीमध्ये असेल. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री आहे तो असेल. त्यानंतर राज्य आणि महसूल मंत्री जो असेल तो सुद्धा या समितीमध्ये असेल. म्हणजे या ठिकाणी ही समिती शासनाने जाहीर जरी केलेली असली किंवा केळकर समितीने जरी त्या ठिकाणी ती अंमलात आणली असली किंवा त्या ठिकाणी त्याची सुरुवात केली असली तरी शासनाचे जे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आहेत ते या समितीमध्ये असतील. या परिषदेमध्ये वस्तू आणि सेवा जो कर आहे त्याचा जो दर आहे त्यानंतर सूट आणि किमान पातळी बाबतच्या शिफारशी करण्यात आला की या ठिकाणी जो वस्तू आणि सेवांवरती कर लादला जाणार आहे त्याच्यामध्ये कर दर किती ठरवायचा त्यानंतर त्या ठिकाणी त्या वस्तू आणि सेवांवरती कोणत्या वस्तू आणि सेवा करामध्ये धरायच्या कोणत्या वस्तू आणि सेवा करामधनं वगळायच्या आणि त्याची किमान पातळी किती निश्चित करायची इत्यादी बाबतच्या काय करण्यात आल्या शिफारशी करण्यात आल्या. वस्तू निर्माण किंवा विक्री यावर एका टप्प्यात लागू केले जाणारे उत्पादन शुल्क आणि विक्री करापेक्षा वस्तू आणि सेवा कर वेगळा आहे हे लोकांच्या लक्षात आणून द्यायचं की डायरेक्ट त्या वस्तू
कोणती कर लागणार तर हे लोकांना लक्षात येणार नाही मग काय करायचं तर ती वस्तू किती किमतीची होती आणि त्याच्यावरती समजा जर तुम्ही पाहिलं जर तुम्ही शहरी भागामध्ये जर गेला तर शहरी भागामध्ये जास्त कर आकारला जातो कारण शहरी भागामध्ये त्या दुकानाला असणारं भाडं जास्त असतं त्याचं लाईट बिल जास्त असतं सगळ्याच गोष्टी जास्त असतात त्यामुळे अशा प्रकारचा जीएसटी जो आहे तो शहरी भागामध्ये जास्त लावला जातो त्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये हा जीएसटी कमी प्रमाणात लावला जातो मग या ठिकाणी त्याचं जे उत्पादन शुल्क आहे ती वस्तू किती रुपयाला त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याची विक्री किती रुपयाला करायची आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कर त्या ठिकाणी किती लावायचा म्हणजे त्याच्यावरती जीएसटी किती लावायचा हे सगळं त्या ठिकाणी काय करण्यात आलं निश्चित करण्यात आलं मग ह्याच्यामध्ये कोणत्या वस्तूंवरती कर लादायचा कोणत्या वस्तूंवरती वस्तू आणि सेवा या करातून वगळायचा हे सगळं ठरवण्यात आलं मग देशभरात वस्तू आणि सेवांवरील जो एक व्यापक कर आहे म्हणजे या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढील कराऐवजी वस्तू आणि सेवा कर लागू केला की राज्य आणि त्या ठिकाणी केंद्र सरकारने एक करार केला आणि या करारामध्ये काय ठरवण्यात आलं की वस्तू आणि सेवांवरती काय करायचंय तर कर लादायचा आहे मग कोणत्या कोणत्या घटकांवरती त्या ठिकाणी केंद्रीय उत्पादन शुल्क जे आहे सेवा कर जो आहे अतिरिक्त सीमा शुल्क जे आहे राज्याचा मूल्यवर्धित कर आहे प्रवेश कर आहे किंवा करमणूक कर आहे असे जे घटक आहेत त्या घटकांवरती काय करायचंय कर लादायचा आहे पहा केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे केंद्रीय पातळीवरती जी उत्पादन होतात त्या उत्पादनावरती काय करायचंय कर लादायचा त्यानंतर सेवा कर लादायचा ज्या विविध प्रकारच्या सेवा लोकांना आपण उपलब्ध करून देतो त्याच्यावरती कर लादायचा त्यानंतर अतिरिक्त सीमा शुल्क कर लादायचा जर एखादी वस्तू तुमच्या सीमेच्या बाहेर असेल आणि त्यातनं त्या देशातनं जर किंवा त्या राज्यातनं जर ती आयात करायची असेल तर अशा वस्तूंवरती सुद्धा काय करायचंय कर लादायचा हा कर आपण भरणार आहे का नाही तर जो व्यक्ती ती वस्तू निर्यात करणार आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तो काय करावा लागणार आहे भरावा लागणार आहे आणि जेव्हा ती वस्तू आपल्या भारत देशामध्ये येईल आपण ती विकत घेऊ तेव्हा त्यातला काही भाग आपल्याला सुद्धा भरावा लागणार आहे कारण ती वस्तू आणि सेवा आपण विकत घेणार आहे त्यानंतर राज्याचा मूल्यवर्धित कर एखादी वस्तू त्या ठिकाणी किती रुपयाला होती मूल्यवर्धित कर आपण ही संकल्पना पाहिली की तिचं मूल्य वाढल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती कर सुद्धा काय होतो वाढतो आपण मागच्या तासाला कच्चा माल पाहिला पक्का माल मध्यम पक्का माल पाहिला आणि पक्का माल पाहिला उदाहरणार्थ आपण ऊसाचं उदाहरण घेतलं ऊस हा व्यक्ती खातात ऊसापासून रस तयार केला जातो रसापासून साखर तयार केली जाते म्हणजे या ठिकाणी उत्पादन कशाचं होते ऊसाचं होते मग ऊसापासून त्या ठिकाणी साखरेची निर्मिती होत असताना त्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्याचं मूल्य काय होतं वाढतं मग हे मूल्य वाढत असताना त्या ठिकाणी त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती त्याला आकारला जाणारा कर सुद्धा काय होणार आहे वाढणार आहे मग राज्याने निश्चित केलेला असा मूल्यवर्धित कर आहे तो सुद्धा लादला जाणार आहे त्यानंतर प्रवेश कर एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर त्या ठिकाणी पहा बऱ्याचदा तुम्ही तीर्थक्षेत्रांवरती गेला तर तीर्थक्षेत्रांमध्ये असं अनुभवायला येतं की तुम्हाला त्या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणी काय आकारला जातो कर आकारला जातो प्रवेश फी आकारली जाते किंवा एखादं उद्यान असेल त्या उद्यानामध्ये जर प्रवेश करायच्या अगोदर तुम्हाला कर आकारला जातो मग अशा प्रकारचे जे कर आहे त्याला प्रवेश कर म्हटलं जातं त्यानंतर करमणूक कर सुद्धा आकारला जातो तुम्ही एखाद्या सिनेमागृहामध्ये जर चित्रपट पाहायला गेला तर तिथे सुद्धा तुम्हाला तो चित्रपट पाहण्याचे वेगळे पैसे असतात तिथं बसण्याचे ते सुविधा घेण्याचे वेगळे पैसे असतात प्लस तुमच्यावरती काही कर आकारलेला असतो मग अशा करांचा समावेश या ठिकाणी केंद्रीय जे उत्पादन शुल्क आहे सेवा कर आहे अतिरिक्त सीमा कर आहे किंवा राज्याचा वर्धित मूल्यवर्धित जो कर आहे प्रवेश कर आहे करमणूक कर आहे हा काय केला या ठिकाणी लागू केला मग अपेक्षित उत्पन्नाच्या तुटीसाठी सेवा कर देशांतर्गत वस्तू सेवांच्या पुरवठ्यावरती केंद्र सरकारने आकारलेला कर म्हणजेच केंद्रीय वस्तू सेवा कर या ठिकाणी लादण्यात आला त्यानंतर राज्य वस्तू व सेवा कर वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतल्यामुळे राज्य सरकारला मिळणारा एक कर म्हणजेच राज्य वस्तू आणि सेवा कर मी आता सांगितलं राज्यामध्ये काही वस्तू असतील आणि त्याचा उपभोग जर त्या ठिकाणी तुम्ही घेत असाल तर त्या ठिकाणी त्या वस्तूंवरती सुद्धा कर लादला जाणार आहे त्यानंतर एकत्रित वस्तू आणि सेवांवर कर हा कर जो IGST कायद्यामुळे सर्व आंतरराज्य वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावरती काय केला जातो लागू केला जातो तो त्यानंतर नुकसान भरपाई कर एखाद्या गोष्टीचं जर नुकसान झालं तर राज्य शासनाच्या अपेक्षित उत्पन्नातील तुटीच्या भरपाईसाठी असणारा हा नुकसान भरपाई कर असतो तो कर त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडून त्या राज्याकडून काय केला जातो वसूल केला जातो
आता हे सगळे कर झाले की जे करामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असतात उदाहरणार्थ एकत्रित वस्तू किंवा सेवा कर किंवा नुकसान भरपाई कर किंवा राज्य वस्तू आणि सेवा कर अशा प्रकारचे जे कर आहे हे सगळे या कर रचनेमध्ये काय करण्यात आले समाविष्ट करण्यात आले मग अतिशय महत्त्वाचं म्हणजे वस्तू आणि सेवा करांचे अपेक्षित लाभ कोणते आहेत की वस्तू आणि सेवांवरती कर त्या ठिकाणी दिल्यानंतर काय अपेक्षित लाभ तुम्हाला मिळणार आहे तर यामुळे काय होणार आहे तर भारताची एकात्मक सामायिक राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण होण्यास मदत होणार आहे म्हणजे या ठिकाणी भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व दिलेलं आहे की भारताची अशी एक एकात्मिक म्हणजे त्या ठिकाणी एकत्रित सामायिक राष्ट्रीय बाजारपेठ या करामुळे काय होणार आहे निर्माण होणार आहे दुसरा म्हणजे अपेक्षित लाभ काय मिळणार आहे किंवा फायदा काय होणार आहे की विदेशी गुंतवणुकीला आणि मेक इन इंडिया चळवळीला चालना मिळणार आहे की जर बाहेरच्या वस्तू तुम्ही जर खरेदी केल्या बाहेरच्या देशातून त्या जर खरेदी केल्या तर याचा परिणाम काय होतो देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आहेत त्या तशाच पडून राहतात आणि लोक बाहेरच्या वस्तूंवरती त्या ठिकाणी कर जरी असला तरी ती वस्तू काय करतात खरेदी करतात याचा परिणाम काय होतो तर जर दुसऱ्या देशांनी त्याच्यावर कर लागला असेल मोठ्या प्रमाणात ती वस्तू जास्त किमतीला विकत असतील तर ती वस्तू घ्यायला आपण काय करतो डगमगतो की वस्तू जास्त किमतीला आहे ती न घेतलेली बरं मग अशा वेळेस आपण आपल्या वस्तूंचा विचार करतो हीच वस्तू आपल्या बाजारपेठेमध्ये विना करामध्ये मला आपल्याला उपलब्ध होतीये किंवा कमी करामध्ये उपलब्ध होती मग आपण आपल्या वस्तूंचा विचार करू यातनं काय होणार आहे तर त्या ठिकाणी विदेशी जी गुंतवणूक आहे तर विदेशी गुंतवणुकीला निश्चितपणे चालना मिळणार आहे आणि मेक इन इंडिया ही जी चळवळ आहे की भारतीय वस्तूचाच त्या ठिकाणी काय वापर करा किंवा विदेशी देशांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी इंडियन ज्या वस्तू आहेत त्याच वस्तू वापरल्या गेल्या पाहिजे ही जी चळवळ आहे त्या चळवळीला काय मिळणार आहे चालना मिळणार आहे त्यानंतर आणखी काय अपेक्षित लाभ त्या ठिकाणी मिळू शकतात अतिशय महत्वाचं यामुळे कराचा जो दर आहे किंवा प्रक्रिया आणि कायदे यांच्यात काय होणार आहे सुसूत्रीकरण होण्यास मदत होणार आहे की कराचा जो दर आहे की किती त्या ठिकाणी दर निश्चित करायचा आहे त्याची जी प्रक्रिया आहे कायदे आहे करा संबंधी यांच्यात सुसूत्रता निर्माण होणार आहे निश्चितपणे ही सुसूत्रता निर्माण कधी होते जेव्हा आपण सरकारने नियम किंवा त्या ठिकाणी घालून दिलेले जे दर आहेत त्या दराची अंमलबजावणी करतो तेव्हा निश्चितपणे त्याच्यामध्ये काय होतं सुसूत्रीकरण येतं आता उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देऊ शकते की तुम्ही जर शाळेमध्ये आलात आणि शाळेमध्ये तुम्हाला अशा काही जाचपाटी घालून दिलेल्या असतील की जे तुम्हाला पाळणं अवघड असतं सुरुवातीला ते तुम्हाला अवघड वाटतात पण नंतर काय होतं जसजसं तुम्ही शाळेमध्ये यायला लागतात जसजसं त्याची अंमलबजावणी करायला लागतात त्याचं पालन करायला लागतात तसं त्याच्यामध्ये सुसूत्रीकरण येतं म्हणजेच काय त्या अटी तुम्हाला जाचक वाटत नाही तुम्ही त्या पद्धतीने वागता म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्या आज्ञांचं पालन करता ते जे नियम घालून दिले त्याचं पालन करता आणि याचा परिणाम काय होतो त्यानंतर त्याच्यामध्ये सुसूत्रीकरण येतं की जे काही आपल्या शाळेने ठरवून दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित रीत्या चाललेलं आहे हे तुम्हालाही लक्षात येतं ना आम्हालाही लक्षात येतं की विद्यार्थी त्याचं काटेकोरपणे पालन करतात मग हेच कराच्या बाबतीत पण होतं की कराचा जो दर आहे त्याची जी प्रक्रिया आहे किंवा या त्याबाबत घालून दिलेले जे कायदे आहेत यांच्या या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होणार आहे एक सुसूत्रीकरण येणार आहे याची अंमलबजावणी करत असताना किंवा ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजून घेत असताना त्याच्यामध्ये काय येईल त्या ठिकाणी सुसूत्रीकरण येईल सगळ्यात महत्वाचं यामुळे निर्यात वस्तू निर्माण क्रियेला चालना मिळेल की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देश काय करू शकेल निर्यात करू शकेल की आपल्या वस्तूवरती जर त्या ठिकाणी कर लागला तर ती वस्तू बाहेरच्या देशांना त्या ठिकाणी आपल्याला जास्त किमतीत विकता येईल आणि याचा परिणाम उत्पादकांना त्या ठिकाणी त्यांचं जे वातावरण आहे ते त्या ठिकाणी उल्लासित होईल प्रोत्साहित होईल आणि त्यांना असं वाटेल की आपल्या देशापेक्षा ही बाहेरच्या देशामध्ये ही वस्तू त्या ठिकाणी जास्त किमतीला विकता येते असं कारणाने त्या ठिकाणी वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या सेवा आणि वस्तू याच्या निर्मितीला आणि त्याच्या निर्यातीला काय होणार आहे एक प्रकारची चालना मिळणार सगळ्यात महत्वाचं शेवटचं म्हणजे देशातील एकूण जी गुंतवणूक आहे त्या स्थितीत सुधारणा होईल निश्चितपणे देशाचं उत्पादन वाढलं देशाची निर्यात वाढली तर त्याचा परिणाम कशावर होणार आहे तर त्या देशाच्या गुंतवणूक स्थितीवरती होणार आहे मोठ्या प्रमाणात उत्पादक खाजगी उत्पादक सुद्धा आणि सरकारी सरकार सुद्धा त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यास त्या ठिकाणी काय त्या बाजारपेठेमध्ये
उतरणार आहे म्हणून देशाची जी एकूण गुंतवणूक स्थिती आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे सुधारणा होणार आहे अशा पद्धतीने वस्तू आणि सेवांवरती जर कर लागले तर हे सगळे अपेक्षित लाभ आपल्याला फायला मिळतील या सगळ्या कारणाने काय होणार आहे अपेक्षित लाभ होणार आहे त्याचबरोबर देशातील कर व्यवस्था सुलभ होण्यास मदत होईल जी शासनाने घालून दिलेली जी कर व्यवस्था आहे ती सुद्धा सुलभ होण्यास काय होणार आहे मदत होणार आहे ती जी कर व्यवस्था आहे तिचं योग्य पालन योग्य अंमलबजावणी भारतातील नागरिक करणार आहे वस्तूची अंतिम किंमत कमी होण्यास मदत होईल हे सगळ्यात महत्त्वाचं की वस्तूची जी अंतिम किंमत आहे ती सुद्धा या कर रचनेमुळे काय होणार आहे कमी होणार आहे कारण उत्पादक विचार करतील शासनाने ही वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवायला जर एवढा कर लागलेला आहे तर त्या ठिकाणी ही वस्तू एवढ्या जास्त किमतीला ग्राहकांपर्यंत पोहोचवणं ते ग्राहक खरेदी करणार नाही मग या कालखंडामध्ये काय होईल उत्पादक या वस्तूची किंमत काय करतील कमी करतील आणि कमी किमतीला ते सर्वसामान्य ग्राहकाला काय करणार आहे विकणार आहे या करामुळे औद्योगिक क्षेत्राला सुद्धा चालना मिळणार आहे की निर्यात वाढणार उत्पादन वाढणार आणि कर सुद्धा वाढणार आणि याचा परिणाम काय होणार आहे औद्योगिक क्षेत्राला या ठिकाणी चालना मिळणार आहे त्यामुळे विविध प्रकारचे उद्योग नवीन उद्योग या ठिकाणी काय होतील निर्माण होतील एकूण उत्पादन वाढेल एकूण निर्यात वाढेल आणि त्याचा परिणाम देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्तू आणि सेवांवरती जो कर लागला जाणार आहे त्याच्यामुळे अधिक रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि अधिक वित्तीय संसाधनांची निर्मिती होऊन दारिद्र्य निर्मूलनास मदत होणार आहे देशामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणात का आहे तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कारण देशामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होत नाहीये आणि रोजगार उपलब्ध होत नाही वित्तीय जी संसाधनं आहेत ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आणि त्याचाच परिणाम काय होतोय तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य निर्माण होतोय तर या ठिकाणी कर रचना त्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने असेल उत्पन्न वाढेल निर्यात वाढेल त्या ठिकाणी उत्पादनाची प्रक्रिया औद्योगिकरण येईल आणि एक परिणाम म्हणजे लोकांना रोजगार निर्माण होईल वित्तीय संसाधनांची निर्मिती म्हणजे पैसा मिळवून देणारी जी संसाधनं आहेत त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि यातून काय होणार आहे दारिद्र्य निर्मूलन करण्यास सगळ्यात महत्वाची मदत होणार आहे मात्र वस्तू आणि सेवा करांच्या कामगिरीचे मूल्यमापन इतके अल्पावधीत करणं शक्य नाही आपण म्हणतोय की मी आता तुम्हाला काही ज्या अर्थशास्त्रामध्ये काही गोष्टी समाविष्ट आहे त्या गोष्टींची कल्पना या ठिकाणी देते पण तसं जर पाहिलं तर कर रचना जी आहे ही वस्तू आणि सेवांवरती कर लादले जातात ही जी कर रचना आहे या करांच्या कामगिरीचं जे मूल्यमापन करणं आहे ते इतकं अल्पावधीमध्ये करणं तसं पाहिलं तर खरंच खूप अवघड आहे आता या ठिकाणी वस्तू आणि सेवा कराच्या बाबतीत तुम्हाला एक तुमच्या पुस्तकामध्ये पावती दिलेली आहे आणि या पावतीमध्ये तुम्हाला त्याचा बिल नंबर दिसतोय किती नंबरचं ही त्या ठिकाणी आहे जर पान नंबर 76 जर पाहिलं तर त्या 76 वरती तुम्हाला या ठिकाणी दिसतील काय दिसतंय तर एक पावती दिलेली आहे आणि या पावतीमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय तर या ठिकाणी त्या बिलाचा नंबर दिसतो किती नंबरचं त्या ठिकाणी बिल आहे किती तारखेला ही पावती दिलेली झालेली आहे तर 27/12/2019 ला ही पावती झालेली दिसते त्यानंतर टेबल नंबर दिसतो किती नंबरच्या टेबलवर समजा ते मोठं दुकान असेल तर टेबल असतील तर किती नंबरच्या टेबलवरती ही खरेदी झालेली आहे टाइम काय आहे कोणत्या वेळेला या ठिकाणी ही खरेदी झालेली आहे त्यानंतर स्टाफ जो आहे तो काय आहे आणि पॅक्स काय आहे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी किती ऍटम खरेदी केलेले आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहे क्वांटिटी किती खरेदी केली रेट किती आहे आणि त्या रेट प्रमाणे त्याची अमाऊंट किती आहे तर चार वस्तू खरेदी केलेल्या तुम्हाला दिसतात त्याची क्वांटिटी किती आहे त्याचा रेट काय म्हणजे एका वस्तूचा रेट काय आहे आणि त्याची अमाऊंट काय आहे हे सगळं दिसते आता याची जी टोटल आहे ती तुम्हाला झालेली दिसते 3950 ही झालेली आहे त्या संपूर्ण वस्तूंची किंमत आणि तुम्हाला खाली त्या ठिकाणी दिसतोय की GST लागलेला आहे आणि 2 GST चे त्या ठिकाणी तुम्हाला दिसते की 98.75 आणि 98.75 म्हणजेच 2.5% या ठिकाणी त्या वस्तूंवरती काय केलेलं आहे GST लागलेला आहे मग
केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं जो जीएसटी आहे म्हणजे केंद्रामधून वेगळा लागलेला आहे आणि राज्यामधून वेगळा लागलेला आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याची जी टोटल आहे 4148 आपल्याला दिसते. आतापर्यंत तुम्ही ती पावती हातात घेत असाल आणि बॅगेमध्ये ठेवत असाल पण याच्यावरती याची किंमत किती किंवा ती वस्तू किती रुपयाला आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला नसला तर सगळ्यात महत्त्वाचं या वस्तू आणि सेवांवरती किती जीएसटी लावलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहिलेला नसेल तर या ठिकाणी तुम्ही तो जीएसटी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. इथं कस्टमर साइन दिसतीये म्हणजे हे तुम्हाला मान्य आहे जेव्हा तुमची ती सिग्नेचर होईल तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे बिल करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही त्यांना बिल देणार आहे तेव्हा तो दुकानदार त्या ठिकाणी काय करणार आहे सही करणार आहे आणि मगच तुम्हाला बिल खात्यामध्ये देणार आहे. मग अशा पद्धतीने या ठिकाणी काय होणार आहे हा जो व्यवहार आहे तो पूर्ण होणार आहे म्हणजेच तुम्ही वस्तू आणि सेवांवरती जो लावलेला जो टॅक्स आहे तो शासनाला भरताय आणि तो भरत असताना दुकानात एकदा तुम्ही गेल्यानंतर तुम्ही दुकानात गेले गेले असं विचारत नाही की आम्ही वस्तू आणि सेवा खरेदी केल्यावरती तुम्ही किती टॅक्स लावणार आहात असा तुम्ही विचार करत नाही. डायरेक्ट बिल आल्यानंतर तो टॅक्स तुम्हाला त्या बिलावरती दिसतोच आहे की किती टॅक्स त्या वस्तू आणि सेवांवरती लागलेला आहे. मग प्रत्यक्षपणे असं तुम्हाला दुकानदार म्हणत नाही ही वस्तू 200 रुपयाची आहे आणि या वस्तूवरती तुम्हाला 5 रुपये टॅक्स लावलेला आहे तुम्ही मला 205 रुपये द्या असं कोणताही दुकानदार म्हणत नाही. तर जेव्हापासून जीएसटी चालू झालेला आहे अशा प्रकारची रिसिप्ट तुम्हाला दिली जाते आणि त्या रिसिप्ट मध्ये त्या ठिकाणी जीएसटी काय केलेला असतो त्या वस्तू आणि सेवेच्या किमतीमध्ये अंतर्भूत केलेला असतो. फक्त त्याचं त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्याच्या ज्या किमती आहेत त्या वरती दिलेल्या असतात त्याची टोटल त्या ठिकाणी मांडलेली असते आणि सगळ्यात खाली त्याची जीएसटीची जी रक्कम आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेली असते. म्हणजे तुम्हाला समजावं शासनाचं ही भूमिका काय आहे की सर्वसामान्य नागरिकाला समजलं पाहिजे की त्या वस्तू आणि सेवांवरती इतक्या रुपयांची खरेदी केल्यानंतर किती जीएसटी लावलेला आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे हे त्या ठिकाणी शासनाला तुम्हाला समजून द्यायचं आहे. अशा पद्धतीने वस्तू आणि सेवांवरती काय केलेला असतो जीएसटी लावलेला असतो. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहा हा भाग अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला नाही हे पहिलं लक्षात ठेवा. हा भाग अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला नाही त्यामुळे या भागाचं तुम्हाला काय करायचं आहे चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे. यश देवकर योगिता शेळके वृषाली चव्हाण मी जे काय बोलते ते तुमच्यापर्यंत ऐकू येते का मी जे काय बोलते ते तुमच्यापर्यंत ऐकू येते का समजतंय का हे सगळ्यात महत्वाचं समजतंय नरोटे ठीक आहे. आता पुढचा जो घटक आहे तो तिसरा म्हणजेच काय तर सार्वजनिक कर्ज. तिसरा जो महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजेच काय सार्वजनिक कर्ज. 10 मिनिटं विद्यार्थी मित्रांनो राहिलेले आहेत. अतिशय लहान घटक आहे तो म्हणजे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. परत लिंकला जॉईन होण्याची गरज नाही. तिसरा जरी घटक संपला तरी बस पहा सार्वजनिक कर्जाचे 2 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अंतर्गत कर्ज आणि दुसरा प्रकार आहे बाह्य कर्ज. अतिशय सोपी संकल्पना आहे. त्या अगोदर सार्वजनिक कर्ज म्हणजे काय हे समजून घेऊया. आता सार्वजनिक कर्ज म्हणजे काय वैयक्तिक पातळीवरती प्रत्येक देशाला कर्जाची गरज असते. म्हणजे भारत देश जरी म्हणला तरी भारत सुद्धा या ठिकाणी कर्जदार आहे. भारताला सुद्धा कर्जाची गरज आहे आणि भारताने इतर देशांकडून किंवा आपल्या विविध राज्यांकडून कर्ज घेतलेला आहे. तशीच सरकारसाठी जसं माणसाला कर्जाची गरज असते घर बांधण्यासाठी मुलीचं लग्न करण्यासाठी त्याच पद्धतीने सरकारला सुद्धा कर्जाची गरज असते. मग आता सरकारसाठी कर्ज उभारणं सर्वसाधारण एक कृती असते की ज्या पद्धतीने आपण कर्जाची उभारणी जर करायला गेलो तर बँकेमध्ये जातो किंवा गावामध्ये एखादा सावकार असेल त्या सावकाराकडे जातो आणि कर्जाची काय करत असतो उभारणी करत असतो. त्याच पद्धतीने सरकारला सुद्धा या ठिकाणी कर्जाची गरज असते आणि हे कर्ज सरकार सुद्धा काय करत असतो उभारत असत. कारण सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलावरती अवलंबून
महसुली खर्च म्हणजे काय तर हा जो खर्च आहे सरकारचा हा सरकारी महसुलावरती अवलंबून असतो जर असं झालं की सरकारी खर्च जो आहे म्हणजे त्या ठिकाणी जो सरकारचा सार्वजनिक खर्च जो आहे तो जर त्या ठिकाणी जास्त असेल आणि सरकारचं जे उत्पन्न आहे ते जर कमी असेल तर त्या कालावधीमध्ये सरकारला काय करावं लागतं अशा कालावधीमध्ये सरकारचा खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे म्हणून सरकारला काय करावं लागतं इतर देशांकडून सार्वजनिक कर्ज घ्यावं लागतं म्हणून सार्वजनिक कर्ज धोरणात कर्ज उभारणे ही एक महत्त्वाची जबाबदारी सरकारची असते की देशाची जर अर्थव्यवस्था व्यवस्थितरित्या चालवायची असेल तर प्रत्येक वेळेस ती समतोल पद्धतीने चालवावी असं काही नाही तर बऱ्याचदा देशाची जर प्रगती जर साधायची असेल ती अर्थव्यवस्था तुटीची असली पाहिजे शिल्कीची नाही शिल्लकीवर राहते जेव्हा देशामध्ये कर्जाचं जे सॉरी देशामध्ये खर्चाचं जे प्रमाण आहे ते खर्चाचं प्रमाण हे कमी आणि उत्पन्नाचं प्रमाण हे जास्त असेल तेव्हा देशामध्ये शिल्लक जास्त प्रमाणात राहते तुमचं एक स्वतःचं उदाहरण घ्या तुमच्या वडिलांना जर उत्पन्न जास्त असेल आणि खर्च जर कमी असेल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या वडिलांकडे पैसे शिल्लक राहतात म्हणजे तेच काय झालं शिल्कीचं अंदाजपत्र आता जेव्हा उत्पन्न आणि खर्च समान असतात म्हणजे जेवढं उत्पन्न आहे तेवढाच खर्च जर तुमचा होत असेल तर ते झालं त्या ठिकाणी समतोल अंदाजपत्र आणि जेव्हा त्या ठिकाणी तुमचं जे उत्पन्न आहे ते कमी असेल आणि खर्च हा जास्त असेल तेव्हा ते काय झालं तुटीचं अंदाजपत्र म्हणजे तूट निर्माण होतीये उत्पन्न तुमचं कमी आहे आणि खर्च जास्त आहे मग अशा वेळेस तुमचं घरातलं काय केलं जातं दुसऱ्यांकडून कर्जाऊ रकमा घेतल्या जातात आणि कर्जाऊ रकमा घेऊन ते खर्च भागवले जातात मग अशा पद्धतीने सरकारला सुद्धा या ठिकाणी कर्ज घ्यावं लागतं आणि सरकार अशा पद्धतीचं कर्ज घेऊन कर्ज धोरण उभारून त्या ठिकाणी कर्ज उभारत असतं आणि ही सरकारची महत्वाची जबाबदारी हे फक्त भारत देशच करतोय का नाही तर जगामध्ये सगळ्याच देशांना कर्जाची आवश्यकता असते आणि जेवढा देश कर्जाऊ जास्त तेवढ्या त्या देशाची प्रगती ही जास्त असते त्यामुळे सर्वसाधारणपणे देशाचं अंदाजपत्रक हे नेहमी तुटीचं असावं आपल्यावर जर जास्त कर्ज असेल तर आपले खर्च कमी होतात आणि त्या ठिकाणी कर्ज जास्त आहे म्हणून आपण काटकसर करतो त्याच पद्धतीने देशाचं सुद्धा असतं मग ह्या कर्जाचे दोन प्रकार आहेत पहिलं म्हणजे अंतर्गत कर्ज जेव्हा सरकार देशातील जे नागरिक आहे देशात असणाऱ्या ज्या बँका आहे देशाची जी मध्यवर्ती बँक आहे देशामध्ये असणाऱ्या जेवढ्या वित्तीय संस्था आहे किंवा औद्योगिक क्षेत्र आहे इत्यादींकडून कर्ज घेतं तेव्हा त्यास अंतर्गत कर्ज म्हणायचे म्हणजे देशाच्या सीमारेषेच्या आत घेतलेलं जे कर्ज असतं ते आहे अंतर्गत कर्ज ते अंतर्गत कर्ज म्हणून ओळखलं जातं याच्यामध्ये काय आहे नागरिक आहे बँक आहे विविध प्रकारच्या वित्तीय संस्था आहे मध्यवर्ती बँक आहे आणि औद्योगिक क्षेत्र आहे या सगळ्यांकडून घेतलेलं जे कर्ज आहे ते म्हणजेच अंतर्गत कर्ज आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बाह्य कर्ज म्हणजे काय जेव्हा सरकार परकीय देशातील सरकार म्हणजे परकीय देशाकडून परकीय ज्या बँका आहेत त्या बँकांकडून किंवा त्या देशातील ज्या वित्तीय संस्था आहेत त्या संस्थांकडून आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणी निधी घ्या जागतिक बँक घ्या या संस्थांकडून कर्ज घेते तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे बाह्य कर्ज असं म्हटलेलं आहे पहा अतिशय महत्वाचं तुम्हाला ही संकल्पना फरक स्पष्ट द्यायला सुद्धा विचारली जाऊ शकते किंवा या दोन्हीतील फरक सांगा हा फरक तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे अंतर्गत कर्ज हे देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये उभारलेलं असतं आणि बाह्य कर्ज हे देशाबाहेरील अर्थव्यवस्थेतून उभारलं जातं दुसरं म्हणजे हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपाचं असतं अंतर्गत कर्ज हे कसं असतं ऐच्छेने उभारलेलं असतं आणि सक्तीच्या स्वरूपातलं असतं बाह्य कर्ज हे ऐच्छिक स्वरूपाचं असतं मला जर वाटलं तरच मी बाहेरच्या व्यक्तीकडून कर्ज घेईन मला नाही वाटलं तर मी घेणार नाही म्हणजेच बाहेरच्या देशाकडून कर्ज घेत असताना त्या ठिकाणी इच्छा त्या ठिकाणी महत्वाची आहे म्हणून ते ऐच्छिक स्वरूपाचं असतं हे देशी चलनाचं असतं अंतर्गत कर्ज हे देशी चलनाचं असतं कारण ते देशाच्या सीमारेषी अंतर्गत घेतलेलं असतं त्यामुळे देशातलंच चलन पूर्ण भारत देशामध्ये एक रुपया हे चलन चालतं त्यामुळे ते देशी चलनात असतं इकडं जे बाह्य कर्ज आहे हे परकीय चलनात मिळतं म्हणजे ते जर परकीय चलनातून घेतलं तर त्याचं रूपांतरण आपल्या चलनामध्ये करावं लागतं आणि चौथा मुद्दा म्हणजे व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचं अंतर्गत चलन
हे व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचं असतं तर बाह्य चलन हे व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंतीचं असतं मी आताच कारण सांगितलं बाह्य कर्ज घेतलं तर त्याचं रूपांतरण आपल्या पैशामध्ये करावं लागतं त्याची जी गुंतागुंत आहे ती जास्त असते अंतर्गत कर्जामध्ये अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया नसते त्यामुळे ही जी गुंतागुंत आहे ती कमी असते असं फरकाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला जवळजवळ सहा मुद्द्यांमध्ये हा फरक लिहिता येऊ शकतो इथे चार मुद्दे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे अंतर्गत कर्ज कोणाकोणाकडून त्या ठिकाणी मिळू शकतं तर त्या ठिकाणी ते कर्ज देशातील जे नागरिक आहे बँका आहे मध्यवर्ती बँक आहे वित्तीय संस्था आहे औद्योगिक क्षेत्र आहे यांच्याकडून अंतर्गत कर्ज मिळतं बाह्य जे कर्ज आहे ते परकीय सरकार आहे परदेशी बँका आहे किंवा संस्था आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था आहे नाणे निधी आहे आणि जागतिक बँक आहे यांच्याकडून ते कर्ज मिळत असतं अशा पद्धतीने तुम्ही हे फरकाचे जवळजवळ सहा मुद्दे लिहून हा फरक दोन मार्काचा पूर्ण करू शकता अंतर्गत कर्ज म्हणजे काय आणि बाह्य कर्ज म्हणजे काय याची व्याख्या टाका हे कुठं उभारलं जातं कशा स्वरूपाचं आहे ऐच्छिक सक्तीचं त्यानंतर कोणत्या चलनामध्ये त्या ठिकाणी अंतर्गत कर्ज असतं बाह्य कर्ज असतं त्याची व्यवस्था कशी आहे गुंतागुंतीची आहे किंवा त्या ठिकाणी कमी गुंतागुंतीची आहे आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या घटकातून हे कर्ज घेतलं जातं असं जवळजवळ चार मुद्द्यांमध्ये सहा मुद्द्यांमध्ये हा फरक तुम्हाला लिहिता आला पाहिजे यानंतर एक उपक्रम तुम्हाला दिलेला आहे खालील निदानांचं वर्गीकरण करायचंय ते अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज यानुसार चार मुद्दे दिलेले आहेत त्या चार मुद्द्यांचं वर्गीकरण तुम्ही अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्जामध्ये करायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी फरक कसा लिहितो त्या पद्धतीने हा फरक लिहायचा आहे या चार मुद्द्यांचा विचार करायचा आहे की व्यापारी बँकेकडून शासन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कर्ज घेते असा जर मुद्दा असेल तर व्यापारी बँक ही कशामध्ये असते तर भारत देशामध्ये म्हणजे हे कोणतं आहे अंतर्गत कर्ज आहे मुंबई मेट्रो ट्रेन हे जे आहे हे प्रकल्पासाठी भारत सरकारने जागतिक बँकेकडनं कर्ज घेतले म्हणजे हे काय आहे त्या ठिकाणी अंतर्गत येईल का तर नाही हे बाह्य कर्ज आहे मेट्रोसाठी जागतिक बँकेकडनं कर्ज घेतलं मग अशा पद्धतीने तुम्ही दोन मुद्दे करा आणि फरकामध्ये त्या ठिकाणी हे चार मुद्दे तुम्हाला काय करायचे आहेत लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो या पुढचा जो भाग आहे राज्य वित्तीय धोरण हे धोरण कशा पद्धतीचं आहे तर राज्य वित्तीय धोरण हे अभ्यासत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि करदात्यात बदल करते असं साधन होय ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो